फलंदाजी तो मात्र संघ सामने विजय मिलवेल। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय, जहीर खान कल्याण आणि भाऊ पाटील सर खारबाव, तसेच आमचे तिसरे पंच हरेश परमाल, हे देखील कल्याणहून आज आलेले आहेत स्पर्धेसाठी, खूप अनुभवी पंच आहेत। एमसीए पंच हरेश परमाल आणि जहीर खान, तर सलामीवीर जोडी मैदान मध्ये आपण पाहतोय सुनील पाटील आणि विश्वास पाटील जीवनवन सरंग संघाकडून। होली चषक 2021 तीन संघ सुपर फोर मध्ये क्वालिफाय झालेले आहेत, वेताल कोपर गुरुदत्त मानकुली आणि शैलमाता वर, तर गोलंदाजीतील राजू पाटील। दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत। पाहूया घरच्या खेळपट्टीवर, मात्र दबाव थोडासा असेल तो वीर तानाजी दापोडे या संघावर सचिन, कारण की जयन मन सरंग संघावर दबाव नसेल एवढा दबाव मात्र वीर तानाजी दापोडे संघावर असेल, कारण की महत्वाची लढत आहे। डू एंड डाय करोया मारो गेमॉन, पहिला चेंडू राजू पाटील, स्ट्राइक लाइन सुनील पाटील, नॉन स्ट्राइक लाइन विश्वास पाटील। लॉन्ग रन अपने राजू पाटील, बॉलिंग मार्क पर तैयार, पहिला चेंडू ओवर द विकेट सुनील पाटील यांच्यासाठी। पहिला चेंडू खोदून काढलेला आहे, कुंदन पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगला चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला होता। लॉंग ऑफ च्या दिशेने विश्वास इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच झेल घेण्यासाठी कुठली म्हटलं प्रयत्न केला गेला नव्हता। सत्यवान पाटील माणिक पाटील होते कवर पॉइंट आणि एक्स्ट्रा कवर वर, मात्र झेल घेण्याची कुठलीही प्रयत्न केला गेला नव्हता। एक धाव येते विश्वासाला, एक धाव येते सुनील पाटील यांना, धावा झाले ते दोन। राजू पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे, वीर तानाजी दापडे संघाचा लेफ्ट फुट चेंडू होता, गॅप मधून चेंडू येतोय, डीप मधून नंदो पाटील चेंडूला फेकी करतोय, दोन धावा पूर्ण, दोन धावसंख्या वाढून झाली ती चार, तीन चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे, चार धावा आलेले आहेत। पहिला पॉवर प्लेच षटक हे मार्गस्थ राजू पाटील यांच्याकडून, अतिशय चांगला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या झाली ती सहा, चार चेंडू सहा धावा, एक संत आणि सावध सुरुवात जय हनुमान सारंगाव संघाची। पाहूया ओव्हर नंबर पहिला सुरू आहे आणि पाचवा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार राजू पाटील। फटका केले पाहूया, दोन धाव आलेले आहेत, दोन्ही धावसंख्या वाढून झाली होती आठ, आठ धावा, शेवटचा चेंडू शेष, सिंगल डबल वर चांगले भर दिलेले, पहिले दोन चेंडू वर सिंगल दोन धाव आले, त्यानंतर तीन चेंडू वर डबल, स्वेडलेग्रेजनला चेंडू खेळलेले आहेत, पाहूया एक धाव पूर्ण केले, मिसफील पाहायला मिळते संजू याच्याकडून,
निश्चित तिसरी धाव देखील पूर्ण जिथे एक होती तिथे दोन झाल्या तीन झाल्या आणि चौथी धाव घेण्यासाठी फलंदाज बाद तीन धाव आले म्हणजे सुनील पाटील हे बाद झालेले आहेत धावपाच्या स्वरूपात चांगली धाव संख्या उभारलेली आहे अगदी बरोबर आहे थोडीशी मिसफील देखील पाहायला मिळाली थोडीशी चुका पाहायला मिळाल्या मात्र चुका सुधाराव्या लागतील मगाशी जर मी उल्लेख केला होता की सारंग संघापेक्षा दापोडे संघावर जास्त दबाव असेल कारण की घ्यायच्या खेळपट्टीवर खेळतात आणि महत्त्वाचा सामना आहे सुपर फोर साठी कारण की जो संघ सामना जिंकेल तो सुपर फोर मध्ये जाईल जर पहिल्या ओव्हर मध्ये कमबॅक करायचं असेल तर दुसऱ्या ओव्हर मध्ये नक्की डिफेन्स करायला लागेल वीर त्यांनी दापोडे या संघाला अगदी बरोबर आहे पाहूया कुंदन पाटील आलेले आहेत सांघिक दुसरे षटक घेऊन आणि चेंडूला लेटकरचा फटका खेळले क्षेत्ररक्षक चुकतो चेंडू डीप मध्ये जातोय चांगला प्रयत्न तिथे नितीन पाटील कडून आणि तीन धावा धावून पूर्ण केले आहेत तीन ने धावसंख्या वाढून झाली ती 14 नक्कीच कुठेतरी डिफ्रेशन मध्ये खेळत आहे वीर पॉइंट दापोडे वारंवार फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत निश्चितच सचिन या जयानमान सारंग संघाविषयी बोलायचं काल त्यांनी पहिल्या सामन्यातून शोलुमत्ता वन या संघाला पराभूत केलं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ते जिंकता जिंकता हरले शेवटच्या चेंडूर तीन धावा हव्या होत्या गावदेवी अंजूर संघाविरुद्ध आणि तिसरा सामना खेळतात वीर तानाजी दापोडे संघाबरोबर अतिशय चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्यासाठी दिलीप डेंजर एंडला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित धावसंख्या दोन ने वाढून झाली ती 16 धावा क्षेत्रक्षक दबाव मात्र आपल्याला दिसतो पहिल्या चेंडू पासून सचिन आणि सारंगाव संघाने चांगली रणनीती आखलेली आहे का सिंगल डबलवर जास्त भार देत आहेत आणि स्कोरबोर्ड हलवत ठेवलेलं आहे त्याच्यामुळे समोरच्या टीमवर पण प्रेशर येतं अगदी बरोबर आहे प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल एकही चेंडू अजून डॉट झालेला नाहीये आज चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे प्रत्येक चेंडूवर धाव आलेली आहे आणि या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली नंदेव पाटील आणि बिग ब्लो मोठा आदरा कुंदन पाटील यांच्याकडून पहिल्या गडी बाद करण्यात यश आलेले तर वीर तानाजी दापोडे संघाला ते गडी बाद केलेले निश्चित जिथून वीर तानाजी दापोडे संघ कमबॅक करेल कारण की दिलीप एक चांगला फलंदाज होता जय हनुमान सारंगाव संघाचा चांगला झेल टिपला होता डीप मिड विकेट वर संघनायक नंदेव पाटील यांनी खूप टच मध्ये असलेला प्लेअर आहे दिलीप पाटील आणि फॉर्म मध्ये होता काल पण त्यांनी खूपच चांगल्या धावा मारल्या होत्या सारंगाव संघासाठी आणि त्याच दिलीपची आता विकेट घेतलेली आहे ती खूपच मागत पडणार आहे आणि केवी त्याने संघाने आता क्षेत्ररक्षणवर पण चांगलं लक्ष दिलेलं आहे गोलंदाज तयार कुंदन पाटील मार्गस्थ होत आहेत विश्वास याच्यासाठी पहिला डॉट चेंडू येतो या सामन्याचा अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी बघा चिंतामण पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये कुंदन पाटील यांनी दुसरे षटक आतलनीची जबाबदारी घेतली होती आणि पूर्णपणे त्याच्यावर खरे उतरलेले आहेत अतिशय चांगला गेम प्लॅन वीर तानाजी दापोडे
यांच्याकडून पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इस्त्रीच्या मागे जेल पडतो शॉट थर्मेनचा संजू. आणि इथे पाहूया तालमेलची कमी, कॉलिंगची कमी झालेली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजाने उचलले. सचिन, दोन्ही प्लेअर मध्ये अंडरस्टँडिंग नव्हती का कोण चेंडू कलेक्ट करेल आणि कुठल्या दिशेने फेकायचं आहे, त्याचाच पायगा घेतलेला आहे त्या दोन्ही फलंदाजांनी. अगदी बरोबर. आणि दोन धाव पूर्ण, दोन्ही धावसंख्या वाढून झाली होती 18 धावा. शेवटचा चेंडू शेष, बॅटची आतली काढा लागते. चेंडू जातोय सूर्यकांत पाटील यांच्याकडे आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज बाद विश्वास. षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये कुंदन पाटील यांच्याकडून 8 धावा. निश्चितच थोडस कमबॅक करून दिलेले. तेच कुंदन पाटील यांनी विचार केला नाही का पहिल्या ओव्हर मध्ये किती धावा गेल्यात, त्यांनी त्यांचा मानसिक खेळ दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे बॉलिंग केले, गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्या गोलंदाजी मध्ये कसं कमबॅक करता येईल तेच विचार करून त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. मी तर म्हणेन 19 धावसंख्येमध्ये अजूनही एकही चौकार षटकार आलेला नाहीये. सिंगल डबलनी धावा या घेतलेल्या आहेत 12 चेंडू मध्ये 19 जय हनुमान सारंग संघाच्या फलंदाजांनी. यावरून आपण अंदाज लावू शकतो की छत्रछाव थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ते वीर तानाजी संघाचं क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे ते सिंगल डबल डबलची धाव टेबल मध्ये कन्वर्ट झालेले आहे म्हणून त्याच्यामुळे खूपच निश्चितच अगदी बरोबर आहे की क्षेत्रक्षेत्र दबाव आपल्याला पाहायला मिळाला. आता तिसरा षटक हातालींसाठी गोलंदाजीतील मनोज पाटील. मनोज पाटील यांचा चेंडू ऑन साइडला खेळले चांगले क्षेत्रक्षण माणिक पाटील यांच्याकडून. तितकी सुरेख फेकी, दावी होती फक्त आणि फक्त एक ने धावसंख्या वाढून झाली होती 20 धावा. 3-20 धावा. फुलाजी पाटील आणि रुपेश पाटील सारंगावाणी दापडे संघाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला या चेंडू नंतर सांगेन. डिपेस्टकावर 57 पाटील यांनी चेंडूला अडवले, फेकले. दोन धावा पूर्ण, दोन्ही धावसंख्या वाढून झालेली होती 22. दोन्ही संघामध्ये जे खेळाडू आहेत ना सचिन, हे त्यांचं सरनेम हा पाटीलच आहे, ओनली पाटील. वीर तानाजी दापडे एक भोईर आहेत, हेमन भोईर, मात्र सारंगामध्ये सर्वच सर्व पाटील अँड कंपनी. बघूया कुंदन पाटील चेंडूच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. कुंदन पाटील यांचा क्रिकेटवर अपार प्रेम आहे. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, धावसंख्या झाली ती 24. अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बघूया दुसरी धाव घेण्यासाठी आता फुलाजी पाटील देखील पुन्हा एकदा पोचलेत आपल्या घरामध्ये. भरभक्कम एसटीचे फलंदाज आहेत फुलाजी. थोडीशी दमशात निश्चितच झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 26. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 धावा खर्च केले ते मनोज पाटील यांनी. पुन्हा एकदा चेंडूला खोटून काढलंय. कुंदन पाटील चेंडूच्या समोर येत आहेत. पाहूया दुसरी धाव आणि इथे चौथ्यांदा 4 वेला 2-2 धावा पूर्ण केले सचिन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हेच तर 40+ क्रिकेट आहे का, आपले फिटनेस काय आहे ते दाखवतात सारंगाव संघाचे प्लेयर्स. धावसंख्या झाली होती 28. 28 धावा. इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप, पहिला चेंडू वाईट आणि अजूनही चौकार षटकार नाहीये. धावसंख्या झाली ती 29. 17 चेंडू 29 धावा. आता मात्र पाहूया राजू पाटील अप्रतिम झेल.
बघा 29 धावा झाल्या, एक ही चौकार नाही, एक ही षटकार नाहीये सचिन। पहिल्या षटकामध्ये धावा केल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा केल्या 8 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या 10। एकेरी दुहेरी तेरी धावेनी जय हनुमान सरंगो संघानी 18 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात। शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, पाहूया चौकार षटकार पाहायला मिळतो की नाही। गोलंदाजीतील नंदे पाटील, नक्की सरंगाव संघ असा विचार करता असेल का या 6 चेंडू मध्ये मिनिमम 15 च्या वर धावा येऊन चांगला स्कोर उभा राहावा, आणि दापोडे संघ विचार करता असेल का कमीत कमी धावा देऊन कमीत कमी धाव संख्येवर रोखायचं आहे। अगदी बरोबर आहे, कारण की 29 झाल्यात 35 प्लस टोटल चांगली टोटल गणली जाईल, कारण की वीर तानाजी दापोडे या संघावर थोडस दबाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे। 18 चेंडू मध्ये 29 धावा आलेले आहेत। दोन्ही संघामध्ये चांगले बॅट्समन पण आहेत आणि 35 रन्स चांगला टार्गेट असेल, मिनिमम 4 ओव्हर मध्ये 9 रिकव्हरी रन रेट असेल। पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच झहीर खान सरांचा इशारा व्हाइट बॉल, धावसंख्या झाली ती 30। नंदे पाटीलनी पहिला व्हाइट चेंडू आतलेला आहे, मनोज पाटील यांनी एक व्हाइट चेंडू आतला होता, तर यावर राजू पाटील आणि कुंदन पाटील यांनी एकही अतिरिक्त चेंडू टाकला नव्हता। पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप, 31 ही धावसंख्या। अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे सचिन। नक्की सर, आता स्लॉब ओव्हरचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, आणि ताज्या स्लॉब ओव्हरच्या षटकाचा डिप्रेशन असेल बॉलरवर करून कमी धाव गेले असतील। नंदेव पाटील एक चांगला अनुभवी खेळाडू आहे। मिस्टर फटका चेंडू आऊट मध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि दुसरा झेल टिपतो नंदेव पाटील, अप्रतिम झेल आणि मानाजी पाटीलची खेळी होती फेल। एकतीस धावसंख्येवर गाडी थांबलेली आहे जय हनुमान सारंगाव संघाची। नंदेव पाटीलने 2 झेल पकडले, राजू पाटीलने 1 झेल पकडलेला आहे या सामन्यातून। निकम अभिया फुलाजी पाटील तो नंदेव पाटील, अतिशय चांगला चेंडू होता, गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता, तो फुलाजी पाटील यांनी आपली विकेट नंदो पाटील आपल्या बॉलिंग मार्क वर तयार, सामना करेल तो निकम। फुल टॉस डिलिव्हरी करा, ड्राइव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑन आणि इथे चौकार येतोय, प्रयत्न चांगला केला होता डीप एस्ट्रा कव्हर वरून।
ते मात्र मिस टाइम फटका चेंडू हवे मध्ये शरद आणि निकम यांनी दोन धावा धावून पूर्ण केले. निकम याच्या बॅट मधून अजून येतील दोन धावा, दोन्ही धावसंख्या वाढून झाली होती 38 धावा. पोट्टी प्लस कडे बघत असेल जयनमान सारंगाव संघ सचिन, कारण की अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो सर नक्कीच, आता सारंगाव संघ असा विचार करत असेल दोन बॉल मध्ये एक तरी मोठा फटका आला पाहिजे. बघूया मात्र, नंदो पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे, दोन चेंडू हातालायचे आहेत, अतिशय चांगला चेंडू. बघूया राजू पाटील चेंडूच्या समोर आहे, दुसरी धाव घेण्यासाठी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. धावसंख्या झाली होती 40. खूपच चांगला त्यांचा प्रयत्न आहे की आणखीन आपण कुठल्या प्रकारे आपल्या धावसंख्येमध्ये भर घालू शकतो आणि चांगला रनिंग द बिटवीन विकेट आहे. बघा 40 धावा झाल्यात, एक चौकार आलाय, म्हणजे 36 धावांमध्ये 3 वाईट, तर म्हणजे 33 धावा पळून काढलेले आहेत आतापर्यंत जयनमान सारंगाव संघानं. सारंगाव संघाचा फिटनेस चांगला आहे असं दाखवतात ते. 33 धावा पळून पूर्ण केली आहेत. शेवटचा चेंडू अतिशय चांगला ड्राईव्ह, बघूया शरद मनोज यांचा चेंडू अडवण्याचा आगळा वेगळा प्रयत्न, दोन धावा, तिसरी धाव देखील पूर्ण. काय क्षेत्ररक्षण खराब केलेलं आहे सचिन या सामन्यामध्ये. मी तर म्हणेन की वीर त्याने दापोडे संघात मी पहिल्यांदा असं क्षेत्ररक्षण करताना बघितलेलं आहे. नंबर 2 वर रँक करतो सिनियर 40+ मध्ये, 2 अजिंक्यपद पटकावलेले दमन दौरा चषक आणि गावदेवी रांजोली खासदार चषक विजेता संघ. मिनिमम मिस पुढच्या 12-13 धावा झाल्या असेल आणि सारंगाव संघाने 36 रन पळून काढलेले आहेत. याच्यावर अंदाज लावू शकतो का सारंगाव संघाचा किती चांगला फिटनेस आहे? अगदी बरोबर सचिन, 36 धावा या सिंगल डबल तिहेरी असे पूर्ण केले, फक्त एक चौकार आणि त्यामध्ये 4 वाईट. आपण मगाशीच उल्लेख केला होता की सारंगाव पेक्षा दापोडे संघावर दबाव जास्त आहे या सामन्यात आणि ते आपल्याला दिसलं प्रत्यक्ष सामन्यामध्ये. बस फिल्डिंग करताना दापोडे संघावर दबाव जाणवला की वारंवार फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाली आणि मिसफील झाली. त्रेचाळीस धावा झाले, 44 धावांचं लक्ष म्हणजे 11.00. सचिन जर आज सामन्यावर विजय मिळवायचा असेल वीर तानाजी दापोडे संघाला तर 11 सरासरीनं 44 धावा पूर्ण कराव्या लागतील. जर सुपर फोर मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर 11 रिकव्हर रन रेट आहे आणि तो पहिल्या ओव्हर पासून स्टार्टिंग चांगली द्यायला लागेल. मिनिमम पॉवर प्लेच्या प्ले ओव्हर मध्ये 15+ काढला तर प्रेशर कमी रिलीज होईल दापोडे या संघाकडे. अगदी बरोबर आहे, 11 सरासरी आहे. कुंदन पाटील आणि राजू पाटील ही सलामी जोडी नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. त्रेचाळीस धावा बनवल्या, नाणेफेक आणल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ते जयहनुमान सारंगाव संघानं आणि 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
36 धावा या पलून पूर्ण केले, 36 धावा, त्यामध्ये एक चौकार आणि 3 वाईट. खरोखरचा जय हनुमान सारंगाव संघाचा आगला वेगळा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये. 43 धावा बनवल्यात, 44 लक्ष ठेवलेले आहे आणि निश्चितच घरच्या खेळपट्टीवर या 44 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल ते येणारे 24 चेंडू सांगून जातील. सचिन. नक्की सर, आता सुपर 4 साठी लढत आहे आणि डू ऑर डाई आहे, याच्यामध्ये जो जिंकणार तो 4 मध्ये जाणार आणि करूया मरो अशी परिस्थिती आहे. जो संघ हारणार तो घरी जाणार उद्याची होळीची तयारी करायला. अगदी बरोबर आहे, जो संघ अरे तो उद्याची होळीची तयारी करायला जाणार तर मात्र या स्पर्धेतून त्यांना देखील खाली हात जाता येणार नाही. प्रत्येकाला बक्षीस हे दिलं जाणार आहे, प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय, तसेच 8 संघांना 8 पारितोषिक येत आहेत. चांगला संकल्प आहे, चांगला उपक्रम आहे. या होळी चषकाच्या माध्यमातून मी कुंदन पाटील साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, तसेच वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ देखील, कारण की त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. जेवणाची व्यवस्था असो, गेले 2 दिवस त्यांच्या सहकार्याने अपार मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच सर, कुठलाही संघ घरातून निघतो तेव्हा विचार करूनच निघतो, आपण कुठल्या तरी प्रकारची एखाद घरी ट्रॉफी घेऊन यावी आणि ते प्रत्येक संघाला ट्रॉफी आहे आणि कुठली तरी एक ट्रॉफी घरी घेऊन जाणार ही प्रत्येक संघाचा स्वप्न पूर्ण होणार आहे. अगदी बरोबर आहे, कारण की 8व्या क्रमांकावर आहे गावदेवी ओली, 7व्या क्रमांकावर गावदेवी पूर्णा आणि 6व्या क्रमांकावर आहे गावदेवी अंजूर. आणि आता सुपर 4ची लढत आहे, यानंतर चित्र स्पष्ट होईल संध्याकाळपर्यंत की कुठला संघ नंबर 1ची ट्रॉफी घेऊन जातोय. तर सलामीर जोडी त्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. राजू पाटील आणि कुंदन पाटील, 24 चेंडू, 44 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट द्यायला लागेल वीर आणि दापोडे या संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. 44 टार्गेट आहे आणि 11 रन रेट आहे प्रत्येक ओव्हरला. प्रत्येक खेळाडूला आपला एक्सपिरियन्स दाखवायला लागेल आज का आम्ही काय आहेत. बरोबर आहे सचिन, जे झालं ते आता विसरायचंय, जे करायचंय ते मैदानामध्ये आता करावं लागेल, कारण की चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्यावर आता चर्चा करणे अपेक्षित नाहीये. झालं त्याला विसरायचंय आणि जे समोर आहे ते आता चांगलं करायचंय. तेच आता जो पण खेळाडू हा मैदानामध्ये जाईल त्याला 100% एफर्ट द्यायचा आहे का मी माझ्या टीम साठी खेळतो आणि मला विजय मिळवून द्यायचा आहे. अगदी बरोबर आहे. 24 चेंडू, 44 धावा. स्ट्राईक वर आहेत राजू पाटील, नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय कुंदन पाटील यांना. वेलकम नरहरी पाटील, आपल्या सरचे स्वागत आहे. राजन पाटील न्यू 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू, आपलं सरचे स्वागत. त्यानंतर रेग्युलरचे देखील खेळाडू आहेत दुर्वा पाटील. त्यानंतर आमचे डीजे अक्षय सदा पाटील, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश्वर पाटील पहिला चेंडू. आणि या चेंडूवर निश्चितच गॅप मधून चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौका. संघाने स्टार्ट केली होती सिंगल डबलने, त्यांना 21 बॉल नंतर एक चौकार लागला होता, तिथेच वीर तानाजी संघाची स्टार्ट झालेली आहे चौकाराने. अगदी बरोबर आहे, सारंगावला 21 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली होती चौकारासाठी, तर या उलट वीर तानाजी दापोडे संघाने पहिल्याच चेंडूवर चौकाराने आगाज केली आहे, सुरुवात केली आहे. चांगली स्टार्ट, अशाच प्रकारे खेळायला लागेल जर या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर. अगदी बरोबर आहे, कारण की पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि जेवढा दबाव कमी करता येईल तेवढ्या षटकामध्ये करावा लागेल. इथे मात्र अजून एक चांगला फटका, चेंडू पाहूया काय इशारा येतो पंचांचा
आणि भाऊ पाटील सरांच्या दोन्ही हात आकाशाकडे, म्हणजे या चेंडूर आलेले षटकार। अतिशय चांगली सुरुवात, दोन चेंडूवर दहा धावा, अजून एक फटका चांगला आहे, अजून एक येईल चौकार, काय फलंदाजी। जे क्षेत्राचे नवले डीप मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर, आणि जर आपण चेंडू बघितले पहिले तर हे दोन्ही चेंडू स्टेट चेंडू आतले होते, चौकार आणि षटकार आला होता। कुठेतरी गोलंदाजाची क्षेत्राची जी व्यूहरचना आहे ती मी तर म्हणेन खराब आहे, कारण की ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण लावले तशी गोलंदाजी मात्र केलेली नाहीये पहिल्या तीन चेंडूवर। ते सर इम्पॅक्ट आहे ऑफ साईडला आणि फिल्डिंग लावलेलं ऑन साईडला, तर त्याचंच कारण आहे की चौकार आणि षटकार। धावसंख्या झाली होती चार ने वाढवून 14 धावा, निश्चितच अशीच फलंदाजी राजू पाटील यांनी केली, तर मला वाटतं पहिल्या सहा चेंडू मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावा या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील वीर तानाजी दापोडे संघाच्या। ते सर आता 11 चा रिकव्हरमेंट रेट आहे आणि तीन बोला 14 धावा आलेल्या आहेत, अगदी बरोबर रिकव्हरमेंट रेट कव्हर झालेला आहे, अगदी बरोबर आहे। 11 च्या सरासरीने बनवायचे आहेत, चार षटकामध्ये 44, तीन चेंडू मध्ये आले 14। बघूया पुढील चेंडू, इथे मात्र अजून एक मला वाटतं वन बाउन्स चेंडू सीमापार चौकार। धावा झाल्यात सचिन, फक्त आणि फक्त चार चेंडू मध्ये। सर स्टार्ट केलं तेव्हाच मी सांगितलं होतं की पॉवर प्लेचा चांगला फायदा घ्यायला लागेल आणि त्याच प्रकारे स्टार्ट दिलेला आहे वीर ताने दापोडे या संघाने। ज्ञानेश्वर इथे मात्र मिस्टर फटका आहे चेंडू हवेमध्ये, पाहूया दिलीप पाटीलचा प्रयत्न मी तो म्हणून चांगला होता, निश्चितच मिड विकेट वरून आले होते, असे उंच जय होईल फार अवघड असत सचिन। सर्कल क्रॉस करून जायचा आणि पाठीमागे पलूंना झेल घ्यायचा, एक चॅलेंजिंग असतो फिल्डर साठी, अगदी बरोबर आहे। धावा झाले त्या 20, 44 धावा बनवायचे आहेत, 20 धावा 5 चेंडू मध्ये, अजून एक चेंडू शेष आहे पहिल्या ओव्हरचा। इथे मात्र चांगला फटका चेंडू सीमापार षटकार। चेंडू मध्ये बघा सचिन, आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन की वीर तानाजी दापोडे संघाला विजयाची चाहूल लागलेली आहे, अप्रतिम फलंदाजी राजू पाटील याच्याकडून। चला पटकन पाणी घेऊन जा प्लीज। सहा चेंडू आणि 26 धावा राजू पाटील यांच्या बॅट मधून। बघा सचिन, निश्चित सामना सुरू होण्याआधी थोडीशी चर्चा होती राजू पाटील यांच्या बाबतीत सारंगाव संघामध्ये, की राजू पाटीलला लवकर बात करावं लागेल। राजू पाटीलने देखील त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझा झेल घ्या आणि चांगले क्षेत्ररक्षण करा, मात्र राजू पाटीलने कुठली संधी दिली नाही। सहा चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा केल्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त धावा या सहा चेंडू मध्ये त्यांनी वसूल केलेले आहेत। तेच सर, पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी केली आणि आता बोल टू बोल इक्वेशन आलेलं आहे, पहिल्या ओव्हर मध्ये 26 धावा घेतल्या, आता 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे। अतिशय चांगलं सोपी समीकरण ठेवलेलं आहे करून ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केलेली आहे। इच्छित ज्ञानेश्वर पाटील, आता जरी दापोडे संघाने सिंगल डबल वर भार दिला तरी आपण मॅच जिंकू शकतोय,
नाही मी तर म्हणे की सिंगल डबलनी नाही तर चौकार षटकारनी ते धावा पूर्ण करतील. रिवाज सिपचा फटका केल्याचा प्रयत्न होता कुंदन पाटील यांचा. धाव संख्या झाली ती 27. ते मात्र बॅटची अतली कडा लागते. महेंद्र पाटील यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण होते. थर्डमॅन डझनला उभे आहेत इष्टरक्षकाच्या मागे व्हीच्या कारणे. व्ही सेप मध्ये आहेत दोन फलंदाज ज्ञानेश्वर पाटील फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला आहेत महेंद्र पाटील. अतिशय चांगला चेंडू बघा 90 चेंडू निर्धाव आलेले. धावसंख्या येते 28 धावा 44 धावा बनवायचे आहेत. 15 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये अप्रतिम जैल आणि कुंदन पाटील यांची केली होती ते फेल. पायाभरणे चांगले पार्टनरशिप पाहायला मिळाले 28 धाव्यांची सचिन. त्यामध्ये राजू याचा सिंहाचा वाटा आहे 27 धावा. आणि कुठेतरी सारंगाव संघ पण सर कमबॅक करत आहे कारण की 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती आता 14 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार फुलाजी ते मात्र अजून एक फलंदाज बात राजू पाटील याची दांडी गुल. धावसंख्या 28 वर थांबलेली आहे. हॅट्रिक या स्पर्धेची पहिली हॅट्रिक करतोय का फुलाजी पाटील. शेवटचा चेंडू शेष आहे दुसऱ्या ओव्हरचा 28 धावा झाली आहेत. सर मगाशी पण अशीच मॅच झाली होती जिथे 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता होती आणि सामना गमावला होता. निश्चितच गावदेवी अंजूर आणि शेलोमाता वॉल असा सामना आपण या अगोदर बघितला होता. 12 मध्ये 15 पाहिजे होत्या. शेवटच्या चेंडूवर 5 आल्या होत्या आणि 5 धावांनी तो सामना जिंकला होता शेलुमाता वॉल संघाने. फुलाजी पाटील पवन हॅट्रिक बॉल घेऊन जातो माणिक पाटील यांच्यासाठी. अप्रतिम चेंडू बघा पहिल्या षटकामध्ये 26 आल्या आणि दुसरा षटक आतल्या फुलाजी पाटील यांनी 2 धावा देत 2 फलंदाज सलमीवर बाद केले. कुंदन पाटील आणि राजू पाटील यांना कमबॅक केलेले दुसऱ्या षटकामध्ये ते जे हनुमान सारंगाव संघाच्या 28 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या 26 12 16 सचिन. कुठेतरी वीर ताने दापोडे संघ लवकरात लवकर मॅच संपवायच्या नादामध्ये कुठेतरी बॅकफूटला आलेला आहे. आता असं सामना आपण बघितला होता सकाळी सचिन शेलोमाता वॉल आणि गावदेवी अंजूर 12-15 ते इक्वेशन होत आता 12-16 आहे. तेच गावदेवी अंजूरनी बॉल टू बॉल इक्वेशन होता तेव्हा सिंगल डबलवर भार दिला असता तर तेवढंच टार्गेट लो झाला असता पण ते काय केलं नाही म्हणून त्यांना सामना गमवावा लागला. रुपेश याचा चेंडू लेट कटचा फटका केलाय गली मधून चेंडू जातोय डीप मधून क्षेत्ररक्षक येतील शरद चेंडू उचलतील फेकतील वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. आणि आता कुठेतरी चांगली रणनीती आखलेली आहे नंदू पाटील यांनी. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 30
विजयासाठी अजूनही 14 धावा बनवायचे आहेत, 11 चेंडू शिल्लक। हलक्या हातानं चेंडूला ऑन साइडला टर्न केलेलं आहे, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। माणिक आणि नंदू पाटील या दोन्ही खेळाडू दरम्यान धावसंख्या दोन्ही वाढून झाली ती 32। सर जर सारंगाव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त विकेट काढावे लागतील वीर ताणे दापोडे या संघाचे। अगदी बरोबर आहे, डॉट चेंडू आणि विकेट सिंगल डबलनी देखील हा सामना जिंकू शकेल वीर तानाजी दापोडे संघ, कारण की चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायचे आहेत 12। पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेले आहेत वीर ताणे दापोडे संघ, जर इथे विकेट जास्त गमावले वीर ताणे संघाने तर बेनिफिट मिळेल तर सारंगाव संघाला। अगदी बरोबर आहे, 10 चेंडू 12 धावा, पाहूया काय रणनीती आहे जीवनमान सारंगाव संघाकडून। अतिशय चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव देखील पूर्ण, चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळाला नंदू पाटील यांच्याकडून। सिंगल डबल काढून आता 3 बॉल मध्ये 2-3 वेळा डबल डाव घेतलेले आहे। चौतीस धावा, 9 चेंडू आणि 10 धावांचे इक्वेशन आहे। जसे सारंगाव संघाने सिंगल डबल वर लक्ष दिला होता त्याचप्रमाणे आता वेत आहे दापोडे संघही करत आहे। फुलटॉस डिलिव्हरी होती, गॅप मधून चेंडू जातोय, 2 क्षेत्ररक्षण भेदून चेंडू डीप मिड विकेट शिमरशे क्लिअर करतोय चौकार। सामना खुला झालेला आहे वीर तानाजी संघाकडनं, का 8 चेंडू 6 रनची आवश्यकता आहे। अगदी बरोबर आहे, थोडासा सामना झुकलेला येतो आता वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने, कारण की 8 चेंडू आणि 6 धावा याचे नंदू पाटील आणि माणिक पाटील ही जोडी आहे खेळपट्टीवर। रुपेश अतिशय चांगला चेंडू, बॅट चेंडू गेला का सारंगाव संघ कमबॅक करतो आणि एखादी सिंगल धावी आली तरी वीर ताणे दापोडे संघ। अगदी बरोबर आहे, 7 चेंडू 6 धावा, हलक्या हाताने फक्त आणि फक्त इनफील्डच्या वरून चेंडूला ढकलून दिलेले बजरंग पाटील चेंडूच्या समोर, दुसरी धाव पूर्ण, पाणी घेऊन जायचंय माणिक पाटील आपल्याला इशारा करतोय, पाणी मागवतोय वीर तानाजी दापोडे संघ, आपण पाणी घेऊन जा हे म्हणजे भोईर। विजयासाठी 7 चेंडू आणि 4 धावा, सहा चेंडू 4 धावा दूर, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय
आणि इथे तो चौकार विजयी चौकार